नमस्कार, सरकारनामा विशेष या कार्यक्रमामध्ये आपला सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या सोबत आहेत भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष, महिलांच्या अत्याचारांच्या विरोधात लढणाऱ्या एक आघाडीच्या नेत्या चित्राताई वाघ. ताई, सरकारनामा विशेषमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आपल्याशी आज आम्ही चर्चा करणार आहोत, अनेक विषय आहेत, पण याची सुरुवात थोडी राजकीय पार्श्वभूमीपासून करूया. आज एक वर्ष बरोबर झालं ताईंनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेला होता, तर ताई भाजपमध्ये करमते तुम्हाला? नाही, कसं आहे की ज्या मुद्द्यांसाठी मी काम करत होते राष्ट्रवादीमध्ये, आजही माझं ते काम जे आहे ते पुढे चालूच आहे. तो काही लढा संपलेला नाही आहे. सरकार कुठलंही असलं तरी महिलांवर होणारा अत्याचार, त्यांचं आरोग्य, त्यांचं शिक्षण, त्यांच्या ज्या बेसिक नीड्स आहेत त्याच्यावरती आवाज उठवणं मला वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं कामच आहे. राष्ट्रवादीमध्ये असतानाही मी ते करत होते, त्याची मला मुंबईत होती. आजही मी भारतीय जनता पक्षामध्ये आहे आणि आजही मला तिथेही मुंबईत आहे, त्यामुळे चांगल्या पद्धतीने काम करू शकते. आणि मला असं वाटतंय की जेवढं काही करता येईल तेवढं निश्चितपणे आपण करावं. पण जरा बस चुकली असं वाटत नाही? त्या ज्या बसची जी बस सत्ता राजभवनावर जाणारी होती ती नेमकी आता विरोधी पक्षांच्या लॉबीमध्ये बसलेली आहे, ती बस चुकली तर काय पश्चाताप होतो? मला नाही, अजिबात रिग्रेट नाही या गोष्टीचं. मी पवार साहेबांकडनं, दादांकडनं खूप काही शिकले. म्हणजे आज राजकारणामध्ये गेली 24 वर्ष मी कार्यरत आहे आणि त्या 24 वर्षामधली 20 वर्ष म्हणजे पक्षाची पहिल्या दिवसापासूनची फाउंडर मेंबर चित्रा वाघ आहे. आणि त्यामुळे निश्चितपणे पक्षाकडनं खूप काही शिकले, कशा पद्धतीने काम केलं पाहिजे हे शिकले, हे कधीच मी विसरणार नाही. तिकडेही दादा होते, तिथं साहेब होते, इथेही देवीजी आहे, तिथे चंद्रकांत दादा आहेत, इथे सुधीर भाऊ आहेत, इथे बाकीची सगळी सहकारी मंडळी आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी मी जसं तुम्हाला म्हटलं की राष्ट्रवादीमध्ये ही माझ्या काही अपेक्षा नव्हत्या किंवा मी काही कुठं तिकीट मागितलं असं तुम्ही कुठं ऐकलं असेल तर बघा, किंवा कुठं काही लॉबिंग करतोय, कारण आम्ही फार सर्वसाधारण कुटुंबातली. माझ्या मागे राजकारणाचा कुठलाही इतिहास आणि भूगोल नाही. माझ्या पूर्ण खानदानामध्ये कोणी ग्रामपंचायतीचा सदस्य पण नाही, त्यामुळे काही मागणं किंवा काही अपेक्षा तिथेही नव्हती आणि अपेक्षा इथेही नाही आहे. त्याच्यामुळे कसं असतं, अपेक्षा असते किंवा काही अरे मी आमदार आहे आणि मला सोडून यावं लागतंय असं मला काही दुःख असं काही. राजकीय कार्यकर्त्याला काही अपेक्षा असतात हे थोडस धाडसाचं विधान नाही का? कारण काहीतरी आपण जेव्हा राजकारणामध्ये येतो तेव्हा काही नगरसेवक, आमदार, मंत्री असं या अपेक्षा ठेवूनच कार्यकर्ते ना, म्हणजे ऍम्बिशियस असतात. तशी मी सुद्धा ऍम्बिशियस आहेच, पण त्याच्यासाठी आपलं सगळं दावावर लावणारी चित्रावर नाहीये. मला माहितीये की मी काय करायला हवंय, मी काय करू शकते, माझ्या लिमिटेशन काय आहेत ते मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. राजकारण आता कुठल्या स्तरावरती चाललंय याचाही मी जवळून अभ्यास करते. मी तुम्हाला म्हटलं की मी काल नाही आले राजकारणात, मी 24 वर्षाचा हा संघर्ष हा मी फार जवळून पाहिलेला आहे. त्याच्यामुळे राजकारणाच्या ही व्याख्या बदलल्या, पक्षांच्या व्याख्या बदलल्या. म्हणजे ज्या जो दिवस पहिला दिवस होता तो दिवस आणि पक्ष सोडतानाचा दिवस याच्यामध्ये फार बघितलेत ना आम्ही सुद्धा. आणि त्याच्यामुळे मला असं काही वाटत नाही. ऍम्बिशियस जरूर आहे आणि ती योग्य वेळ आल्यावरती मिळणार. ते मग इथे असते ते इथेही मिळेल असं, आणि आता जिथे आहे तिथेही मिळेल. ताईंची दुसरी ओळख ही महिलांविरोधातल्या अत्याचारांच्या विरोधात लढणाऱ्या एक कार्यकर्त्या म्हणून आहेत. ताई, आपण पाहता की महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा घटना घडतात, हाथरससारखी घटना घडते, पण मात्र तुम्ही जेव्हा राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्या म्हणून काम करता तेव्हा पक्ष पाहून, जात पाहून, त्या मुली कोणत्या एरियातली आहे त्याच्यावरती तुमची भूमिका ठरते का? असं म्हणजे आता तुम्ही आता भाजपमध्ये आहात तर भाजप हाथरसमध्ये आलं तर तुम्ही भाजपचे तुमचं म्हणून नाही सांगणार, पण एकूण जर जनरल जर पाहिलं सर्व पक्षांच्या ज्या महिला नेत्या किंवा कार्यकर्त्या आहेत त्या महिला म्हणून त्या अत्याचारित मुलीकडे, महिलेकडे न पाहता ती एका कोणत्या पक्षाचं सरकार आहे त्याच्यावरती तुमची भूमिका ठरते का किंवा ती ठरावी का? अजिबात नाही, अजिबात नाही. माझी बांधिलकी राज्यातल्या महिलांची, माझी बांधिलकी कुठल्या मंत्र्यांची नाही आहे. तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगते, म्हणजे तुम्ही चेक करू शकता. आता तर सगळ्या गोष्टी समोर येतात की ज्या वेळेला मी सत्ताधारी पक्षामध्ये होते त्यावेळेला सुद्धा आमचेच गृहमंत्री असताना सत्ताधारी पक्षाच्या विरोधामध्ये आंदोलन करणारी चित्रा वाघ. त्याच्यामुळे महिला हा विषय कुठल्याही राजकारणाच्या पलीकडचा विषय. आता कसं होतं की बोलत राहतात सारखं की यांचं असं यांचं, पण तुम्ही किती जोरात ओरडून बोललात म्हणजे तुम्ही खरं बोलता असं होत नाही. ही गोष्ट जी आहे ही कुठल्याही महिला अत्याचार हा कुठल्याही पक्षाच्या पलीकडचा विषय आणि ती कुठली पण असू दे. माझा आक्षेप फक्त एवढा होता, म्हणजे जर तुम्ही आता बघितलं की ज्या पद्धतीने चालले हाथरसच्या मुलीबद्दल पूर्ण संवेदना आहे.
हाथरसच्या घटनेमध्ये ज्या काही गोष्टी झाल्या ज्याचे अजूनही पुढे येत आहेत एक एक गोष्ट की नक्की काय झालं किंवा काय झालं असावं, त्याच्यामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी इंटरव्हेन केलं, SIT बसवली, तिथल्या मुख्यमंत्र्यांनी जे आहे तिथले प्रशासकीय जे कोणी अधिकारी असतील त्यांना ताबडतोब बडतर्फ केलं, जे करायचं ते त्यांनी केलं, बरोबर. आता पक्ष म्हणजे हे राज्य विरुद्ध राज्य जे रंगवलं जातंय ते चुकीचं आहे असं माझं म्हणणं आहे. पण भाजपा सांगते मी तुम्हाला, बघा असं आहे की देशामध्ये विविध राज्यांमध्ये अशा पद्धतीच्या घटना घडतात. हाथरसची घटना अतिशय दुर्दैवी, कुठंच होऊ नये, तिथंच नाही देशात कुठं होऊ नये. दिल्लीची निर्भया होती ती लोकांनी पाहिलं होतं, आपण नव्हतं पाहिलं पण तिच्यासाठी आपण बाहेर उतरलो, का ती आपली मुलगी आहे, या देशाची मुलगी म्हणून उतरलं. हाथरसचं पण तसंच झालं. पण महाराष्ट्रामध्ये आता काय झालं म्हणजे माझा आक्षेप म्हणा किंवा मला खटकलेली गोष्ट म्हणा, म्हणजे आक्षेप घेण्यामुळे मी काही कोणी मोठी नाही आहे, पण एक महिला म्हणून मी हा विचार केला की हाथरसची ज्या वेळेला घटना घडली त्यावेळेला मुंबईत मोर्चे काढले गेले किंवा राज्यात मोर्चे काढले गेले, केलं पाहिजे, तो आपला अधिकार आहे, बोललं पाहिजे, कोण पण असू द्या आपण बोललं पाहिजे, पण त्याबरोबरीने आपल्या इथे घडणाऱ्या घटनेंवरती तुम्ही काहीच बोलत नाही आहात, हा माझा आक्षेप आहे. आताच मग तुम्हाला सांगते मी, आजच्या 3 घटना तुम्हाला मी सांगू शकते. नांदेडमध्ये एका 10 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झाला, एक घटना. औरंगाबादमध्ये 7 वर्षाच्या मुलीचा ओठ तोडून टाकला या बळजबरीच्या. जळगावमध्ये 4 लहान मुलांची हत्या झाली. आजच्या गोष्टी माझ्याकडे तुम्हाला 8 दिवसांचं मी तुम्हाला सांगू शकेन. माझं असं म्हणणं आहे की आपण दुसऱ्या राज्यांमध्ये काय झालंय, आपल्याला संविधानाने अधिकार दिले, आपण कोणाच्याही विरोधामध्ये मोर्चा आंदोलन काढू शकतो, पण सत्ताधारी पक्ष उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या घटनांचा निषेध व्यक्त करतात, पण राज्यातले पोरीबाई रस्त्यावर पडल्यात का? तुमचा तो मुद्दा रास्ता आहे, पण एखादी घटना घडल्यानंतर सरकार त्याला कशा प्रकारे प्रतिसाद देतं किंवा त्याच्यावर कशा प्रकारे कारवाई ॲक्शन घेतं त्याला महत्त्वाचं असतं. आणि म्हणून हाथरसमध्ये तेच घडलं की त्या ज्या अत्याचारित मुलगी आहे तिला कोणाला भेटू न देणं किंवा तिच्याविषयीची काही जर कोणी बातमी केली तर त्या बातमीदारांबद्दल संशय व्यक्त करणं, अशा घटना घडल्या, त्यामुळं असं महाराष्ट्रामध्ये तुम्हाला, तुम्ही विरोधी पक्षाचे नेत्या, महाराष्ट्रामध्ये तुम्ही कोणाला भेटू नका, तुम्ही कोणाकडे जाऊ नका, असं काही बंधन तुम्हाला महाराष्ट्र सरकारने घातलं का? माझं काय म्हणणं आहे की आता हाथरसच्या, तुम्ही पर्टिक्युलर हाथरसच्या घटनेबद्दल जर बोलाल तर त्याच्याबद्दल विविध कंगोर आहेत त्याला. आज तुम्ही किंवा मी किंवा कोणीही एका अंतिम मुद्द्यापर्यंत पोहोचू शकणार नाही, म्हणजे आज आरोप प्रत्यारोप चालले, सिद्ध झालेले नाही. आता त्याच्यामध्ये बघा, या अशा ज्या घटना घडतात त्याच्यामध्ये PN रिपोर्ट, मेडिकल रिपोर्ट, तुमचा फॉरेन्सिकचा रिपोर्ट एक काहीतरी सांगते आणि दुसरे जी आहेत ते वेगळं काहीतरी सांगतात. मुलीच्या अंत्यसंस्काराबद्दल सुद्धा अशा पद्धतीच्या 2 भूमिका होत्या. माझं असं म्हणणं आहे की अजून त्याच्यात ती सत्यता बाहेर आली नाही, ती केस अजून चालली आहे. म्हणजे रोज मी बघते काहीतरी नवीन, कधी मुलीचा भाऊ काहीतरी सांगतोय, मग कधी म्हणाले की ती वहिनी नाहीच आहे, ती दुसरीच कोणतरी बाई, म्हणजे त्याला आता विविध कंगोरे आले. पोलिसांनी जर अशा पद्धतीची, मी या भूमिकेशी अगदी ठाम आहे, कुठल्याही राज्यातल्या कुठल्याही पोलिसांनी कुठल्याही महिलेशी अशा पद्धतीने जर वागले असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हावी. त्यांनी प्रियंका गांधीच्या कॉलरला हात घातला अतिशय चुकीचं, ती कोणी असू दे, ती पक्षाची लीडर दुसरी नंतर, पण ती आधी एक बाई आहे, तिच्यासोबत आणखीन पण एक बाई होती, तिचा पण तिच्यासोबत पण अशाच पद्धतीने झालं, मग हे चुकीचं आहे. मग ते दिल्लीतही होऊ नये, ते UPतही होऊ नये, ते महाराष्ट्रातही होऊ नये. सेम, पण हे हा प्रश्न मला विचारायचा की रिया चक्रवर्तीबद्दल, की ज्या सुशांत सिंह प्रकरणामध्ये रिया चक्रवर्तीला ज्या पद्धतीने टार्गेट केलं गेलं त्याबद्दल पण तुम्ही सहानुभूती दाखवायला हवी. रिया चक्रवर्ती, बघा असं आहे की मी तुम्हाला सांगते, कदाचित माझ्या या विधानाशी कोणी सहमत असेल किंवा नसेल, मला असं वाटतं की राज्यातल्या लाखो आवाज असे आहेत. रिया चक्रवर्ती ही अबला नाही आहे, ती सबला आहे, ती स्वतःचं रक्षण स्वतः करू शकते, ती आज लाखो करोडो रुपये देऊन वकील उभे करू शकते, ती तिच्या पद्धतीने, तिचे आई वडील आहेत सपोर्टला, त्यांची सांपत्तिक परिस्थिती चांगली आहे. आज अशा कितीतरी लाखो भगिनी आहेत ज्यांचा आवाज यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. मग फक्त हाय प्रोफाईलच केसेस सरकार ऐकणार किंवा बघणार का, किंवा त्याच्यावरतीच आपण चर्चा करणार आहोत का? त्याच्यामुळे हा विषय माझा नाही, माझा विषय तो आहे जी माझी गावातली शेवटची बाई आहे आणि तिची तिचे FIR दर्ज होत नाही, तिच्यासाठी आवाज उठवणे हे चित्रबागचं काम. आणि मला हे, मी तुम्हाला, प्रत्येकाची काम करण्याची एक पद्धत असते, माझी काम करण्याची पद्धत ही आहे की मला माहिती आहे कायदे केले गेले, तुम्हाला सांगते 354 कायदे ABCD, त्याच्यात 2 वेलेबल आहेत, 2 नॉन वेलेबल आहेत. काय माझ्या ग्रामीण भागातल्या बाईला माहिती की साडीला हात घातला हा गुन्हा आहे, माझा हात धरला हा गुन्हा आहे. तुम्ही शहरामध्ये उलट बघा, शहरामध्ये जेव्हा तुम्ही जाता पोलीस स्टेशनला, महिला तिथं IPC कलम सांगतात पोलिसांना हे करा, कारण त्यांच्या वकिलांनी त्यांना सांग काही असेल, पण ते ग्रामीण भागामध्ये नाही ना, तिथपर्यंत पोहोचणं हे माझ्यासारख्या कार्यकर्तीचं काम. आता त्यांना ऑलरेडी एवढा सगळा सपोर्ट आहे, त्यांना सपोर्ट आहे, त्यांच्याकडे सपोर्ट सिस्टीम आहे,
सगळे त्यांच्या सोबत आहेत, त्याच्यामध्ये मी आणखी जाऊन गर्दी करायचं काम करतो तुम्ही तुम्ही जाऊन गर्दी करायचं कारण पण तुम्ही ज्या पक्षामध्ये आहात त्या पक्षातले काही समर्थक मंडळी किंवा ती एरिया त्यांना तिला टार्गेट करत होते आणि तीच चांगल्या घरातली आहे हा काय तिचा दोष असू शकत ना तुमच्या. मी काय म्हणते तुम्हाला की या सगळ्या संबंधांशी किंवा या सगळ्या घटनांशी याला कुठेतरी राजकीय कंगोर आहे. कोणी कोणाच्या नावावरती काही चिटकवून द्यायचं की हे यांचे समर्थक ते त्यांचे समर्थक. तसं त्याच्यानंतरची पण एक मोठी हिरोईन होती जिच्याबद्दल फार कॉन्ट्रोवर्सी झाली, ज्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीने स्पष्ट सांगितलं होतं की त्यांच्या कुठल्या मताशी आम्ही सहमत नाही आहोत, पण तरी सुद्धा ते थोपवलं गेलं नाही तुम्ही त्यांचे समर्थक तुम्ही त्यांचे समर्थक असं नाही चालत. आता मी तुम्हाला सांगते की सोशल मीडियावरती ज्या वेळेला आम्ही ट्विटरवरती असतो किंवा आम्ही फेसबुकवरती असतो तर बरेच लोक असे आहेत हे मला तुम्हाला आवर्जून सांगायचं जे मोदींचे फोटो डीपी म्हणून ठेवतात, पण ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नाही आहे किंवा कुठले पदाधिकारी नाही आहेत, ते त्यांचे फॅन आहे, त्यांना आवडतं पंतप्रधान काय करता येते, पण त्यांनी काय लिहिलं तर मग इथून असं की हे बघा बीजेपीचे कार्य असं नाही आहे. प्रत्येकाला आपली आपली विचारसरणी आहे, तो त्या त्या पद्धतीने मांडत असतो. आणि या दोन्ही केसेसमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की मला स्वतःला असं वाटलं बघा गरज कोणाला असते, गरज त्यांना असते ज्यांच्या मागे कोण नाही, त्यांच्याकडे ऑलरेडी एवढी आहे बरं सगळी मीडिया त्यांच्यासोबत त्यांचाच आवाज सगळं अशा खूप माझ्या भगिनी आहेत ज्यांना गरज आहे या सपोर्ट सिस्टीमची आणि ती व्हायला मला जास्त आवडेल. म्हणून मी या असल्या हाय प्रोफाईल केसेसमध्ये खरोखरच फार पडत नाही. मला माहिती आहे की बाई अबला आहे, हिला आपली गरज आहे, हिला मदतीची गरज आहे, तिथे मात्र मी आवर्जून जाते. उद्या कंगना पण प्रश्न विचारायला मला वाटतंय की कंगनाच्या पद्धतीनं महाराष्ट्रावर मुंबई पोलिसांवर किंवा तिचा जो काय अजेंडा असेल ती राबवतात तिला तुम्ही काय सल्ला द्याल कंगनाला? नाही मला असं म्हणायचंय की बघा तुमचा एखाद्या माणसाबद्दल रोष असू शकेल किंवा तुम्हाला त्याच्याबद्दल कटुता असू शकेल, परंतु ती जी जागा आहे ती जी खुर्ची आहे त्या खुर्चीचा मान राखलाच गेला पाहिजे या मताची मी सुद्धा. कारण तिथे तुम्ही व्यक्तिद्वेष नाहीये, ते मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे, त्याच्यामुळे आम्ही पण कधी त्यांच्यावरती काही लिहिताना मी कधीच त्यांच्या म्हणजे मी हे माझ्या पुरती सांगते मी कधीच त्यांच्या पर्सनल नावाने काही लिहित नाही आणि मी कधी लिहिणार पण नाही. कारण हे आहे की त्यांचं वैयक्तिक नाही, ते फार चांगले गृहस्थ आहेत पण तिथे मुख्यमंत्री म्हणून बसले त्या पदाचा त्यांनी त्यांचा जो आहे तो मान या देशातल्या या राज्यातल्या सगळ्यांनी राखला पाहिजे. त्याच्यामुळे कोणी असू दे, आज ते आहेत उद्या आणखी कोणीतरी असेल, पण मग ज्या पद्धतीने हा माझ्यासारखी कार्यकर्ती ज्या वेळेला हा विचार करते की नाही हे जरी उद्धव ठाकरे असले तरी पण ते मुख्यमंत्री आहेत त्या पदाचा एक आभ आहे, तसाच आप पंतप्रधानांचा पण राखला गेला पाहिजे, ते देशाचे पंतप्रधान आहेत. आज ज्या पद्धतीने लिहिलं जातं किंवा जे काही बोललं जातं ते इतकं असं आहे की त्याच्याबद्दल आपण बोलणं फार चुकीचं आहे. मग असा आपण विचार करतो की या एवढ्या मोठ्या वादामध्ये पडण्यापेक्षा आम्ही काय करू शकते. मी तर परवा गृहमंत्र्यांनाही सांगितलं की आम्हाला ते @ अनिल देशमुख NCP लिहायला फार वाईट वाटतं कारण ते पर्सनल आहे तुमचं ट्विटर हँडल. जसं CMO महाराष्ट्रातून तुम्ही HMO महाराष्ट्र करा, तुम्ही विचारू शकता त्यांना की आम्हाला तुमच्याशी पर्सनल काय नाहीये, आमचं जे काही आहे त्या खुर्ची बरोबर. ओके, मग त्यांनी तुमचा सल्ला काय मनावर घेतला? नाही ते मला म्हणले ताई नक्की मी बघेन म्हणून, कारण अनिल देशमुखांनाही मी फार चांगल्या पद्धतीने ओळखते की ते कसे गृहस्थ आहेत हेही मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. परंतु कसं आहे की आमचा जो वाद आहे तो त्या खुर्चीशी आहे. ओके, की होम मिनिस्ट्री म्हणून ज्या ज्या वेळेला आम्हाला असं वाटतंय की हे यांनी करायला हवं आणि ते करत नाही आहेत मग आम्ही ते त्यांना बोलतो. मग हे काय अनिल देशमुखांना बोलत नाही हो, आम्ही हे राज्याच्या गृहमंत्र्यांना बोलतो. एक मंत्रीपदावरून किस्सा आठवला की कालचाच घटना की ज्या महिला व बाल कल्याण मंत्री आहेत यशोमती ठाकूर त्यांना 3 महिन्यांची सजा झाली. मला वाटते महाराष्ट्रातलं स्वरूप सिंग नाईक यांच्या नंतरचा किंवा महिला मंत्री म्हणून तर यशोमती ठाकूर यांचं पहिलंच महाराष्ट्रातली पहिली अशी केस असू शकेल. तर यशोमती ठाकूर यांच्या केसविषयी तुम्हाला काय वाटतं? एखाद्या आपण मोर्चा काढतो किंवा एखादं आंदोलन असत आणि त्याच्यावरती आपल्यावरती केसेस होतात किंवा त्यावेळेला धरपकड होते, पोलीस काही समजत नाही कोण कोणाला धरते आणि कोण कोणाला ओळखतंय, तर त्या केसेस फार वेगळ्या असतात. मग या केसचं मी कालपर्यंत काहीच बोलले नव्हते कारण मला माहितीच नव्हते की नक्की काय झालं आणि खूपच टीका करणं त्या काय माझ्या दुश्मन नाही आहे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या महिला बालकल्याण मंत्री म्हणजे राज्याच्या सगळ्या महिलांचं नेतृत्व त्या असतात त्या ठिकाणी करतात,
तर त्यामुळे मी कालपर्यंत काहीच बोलले नव्हते, पण आज मी त्या सगळ्या बातम्या वाचल्या की का झाली धरपकड, काय झालं, अशी शिक्षा का झाली, हे मी आज जरा माहिती घेतली. त्यावेळेला अशी माहिती आली की एकेरी रस्ता होता, रस्ता वनवेचा होता, आणि तिथे जे कोण होते त्यांनी सांगितलं की गाडी नाही जायची इथून, तरी त्यांनी गाडी रेटली आणि मग त्याला मार्ग वगैरे असा सगळा प्रकार घडला. तर मला वाटतं ते चुकीचं आहे. आणि कसं आहे की ही 2012 सालची घटना आहे, म्हणजे 8 वर्ष झाली त्याला, त्यावेळेला ते आमदार होते, आता ते मंत्री आहेत. त्याच्यामुळे कसं, आमदार जरी असेल, लोकप्रतिनिधी, तुम्हाला माहिती आहे की आपल्याला किती जबाबदारीने वागावं लागतं. आणि मग या सगळ्या घटनेतून असं आहे की महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेवर ज्या वेळेला आपण प्रश्नचिन्ह ठेवतो किंवा आपण बोलतो, तेव्हा लोकप्रतिनिधींनी कसं वागलं पाहिजे याचं सुद्धा भान आपल्याला असायला हवं. तुम्ही जर मला एकच, तुम्ही जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असता आणि आज त्या काँग्रेसचे मंत्री असता, तुम्ही ही भूमिका ठेवली असती? 100% ठेवली असती. पहा बघा, विचार करू. अगदी, मी तुम्हाला रेकॉर्ड करा, तुम्ही हीच भूमिका ठेवली असती. मी तुम्हाला काय म्हटलं की जे बरोबर आहे ते बरोबर आहे आणि जे चूक आहे ते चूक आहे. महिला आयोगाला त्यांनी सांगितलं की 10 वेळा मी बोलले आणि पत्र दिलं, त्यांनी ऐकलं नाही, 10 वेळा बोलले, फाईल गहाळ आहे, पण मी बोलले ना. ते जे चांगलं करतात त्यांचं चांगलं कौतुक सुद्धा करणार. दुधाची भुकटी त्यांनी ती वाटली याच्यामध्ये, कोरोना काळामध्ये. हा, आता त्याच्यामध्ये पण 2 संदर्भ आहेत की मग दूधवाले दुधाचे भाव वाढायचे वगैरे, पण त्यांनी तो चांगला निर्णय घेतला की त्या माल न्यूट्रिशन संपवण्यासाठी किंवा याच्यासाठी या सगळ्या गोष्टींची गरज आहे. ते चांगलं आहे, त्याला चांगलंच म्हटलं पाहिजे. विरोधाला विरोध केला तर कधी प्रश्नच संपणार नाही. पण त्या ट्विटचा जरा अर्थ जरा सांगितलं तर बरं होईल. काय नक्की ते ट्विट काय, जरा ट्विट काय तेही लो आपल्या प्रेक्षकांना सांगा. कसं आहे ट्विट, ज्यांना पाठवलंय जिथे आहे ते सगळे वाचतात, त्यांना प्रत्येकाला त्याचा अर्थ समजतो. त्यांचा कुठल्याही पद्धतीचा, त्यांचा काही रिप्लाय आला का तुम्हाला ट्विटवर? नाही, मी काही अजून चेक नाही केलं. बरं, कसं आहे की अशा कोणाचा अवमान करण्याची आपली काही भूमिका नसते कोणाचं जाण. आणि मी तर तुम्हाला हे सांगते की महिलेने, महिलांनी महिलांच्या सोबत एकत्रपणे उभं राहण्याची भूमिका घेतली पाहिजे. एक कुठली पण असू दे, कुठल्याही पक्षाची असू दे, एकत्रपणे यायला हवं. मला चांगलं आठवतं की डान्सबार बंदीच्या वेळेला सुद्धा, त्यावेळेला मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते, मी सगळ्या पक्षांना अपील केलं होतं की तुम्ही या, आपण एकत्र एक प्रेस घेऊया, पण कोणी आलं नव्हतं. ओके, एक आणखी एक प्रश्न की हे जेव्हा सरकार आलं तेव्हापासून महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या, राज्य महिला आयोगाची काय निवड अजून झाली नाही आहे, त्याचा अनेकांना आधार मिळतो, महिला तिकडे तक्रार करू शकतात, दाद मागू शकतात, तर याबाबत सरकारचा रिस्पॉन्स तुम्ही पत्रव्यवहार पण केला, रिस्पॉन्स कसा आहे? नाही, मला तुम्हाला हे सांगते की मला हे फार हर्ट होतं. आता तुम्हाला सांगते की कोविड क्वारंटाईन सेंटरला आम्ही SOP द्या किती महिने बोंबलतोय, मला तर बोंबलतो हा शब्द वापरावा लागेल, कारण आम्ही बोलतो सरकारला काही पडलेलीच नाही. 2 बलात्कार झाले, 12 विनयभंग झाले, गुप्तांकाचा स्वॅप घेतला, म्हणजे अख्ख्या दुनियेमध्ये कोरोना झाला, पण इतके घाणेरडा प्रकार आपल्याकडे झाला. आम्ही काय मागतोय, एक SOP द्या. SOP काय असणार, त्याच्यातले 10-12 पॉईंट. बरं, तुम्हाला आमचं ऐकायचं नाही, तुम्ही तुमच्या महिला आमदारांचं ऐका, पण एक SOP तर द्या. तुम्ही लॉकडाऊन 5 केलं, तुम्ही बारची दिली, रेस्टॉरंटची दिली, मग ते मास्क काढून प्यायचं का घालून प्यायचं काय करायचं ते तुम्ही दिलं, मग तुम्ही महिलांच्या मुद्दा तुम्हाला महत्वाचा का वाटत नाही? महिला आयोग हा किती महत्वाचा आहे राज्यात, बाल हक्क आयोग किती महत्वाचा आहे राज्यामध्ये. बरं, क्राईम रेट आपला वाढत चाललाय. परवा गृहमंत्र्यांनी स्टेटमेंट दिली, आपला क्राईम रेट बघा, त्याचं हे बघा. तुम्ही क्राईम रेट आमच्याकडनं घ्या घटना, मी सांगते तुम्हाला, आम्ही देतो तुम्हाला घटना. पण याच्यावरती का उदासीनता दाखवतात? मला आठवतं मी सुद्धा वुमेन्स कमिशनवरती होते, त्यावेळेला सुद्धा कोणीतरी रिट पिटिशन फाईल केली, त्याच्यानंतर कोर्टाने सांगितलं की 8 दिवसामध्ये पद भरा, तेव्हा आम्ही त्या ठिकाणी काम केलं. म्हणजे मग मला असं नेहमी वाटतं की तुम्हाला तर माहिती आहे की गेली 5 वर्ष मी अशा राष्ट्रवादीमध्ये होते जे आता सत्तेमध्ये, मग माझ्यासारखी हा प्रश्न पडतो की आम्ही रान उठवलं होतं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, ज्या ज्या ठिकाणी महिलांवरती होणारे, मुलींवरती होणारे, लहान मुलांवर होणारे अत्याचारांवर आम्ही रान उठवलेलं होते. मग हे सगळे होते ना, मी तिथून बाहेर आले, बाकीचे अजून तिथेच आहेत, मग त्यावेळेला संवेदना होत्या ते आता नाही का, असा प्रश्न माझ्यासारखीला पडतो. आणि आता तर होम मिनिस्ट्री आपल्याकडे, आपण बघा हे काही संपणार नाही हा सामाजिक प्रश्न आहे. पण मला आठवतं मुंबईमध्ये गुंडराज होतं, त्याला आपण काय म्हणू, ते टोळी नाही का सगळे, गँगवॉर, हा गँगवॉर होतं. आणि ते असं होतं की जे कधीच संपणार नाही असं वाटायचं, पण ते संपवलं ना इच्छाशक्ती. बरोबर, आणि इथं सुद्धा होऊ शकतं ना. आता दिशा कायदा, दिशा कायद्याचं काय, आता सांगा आता दिशा कायद्याचं म्हणजे का सरकारला बोलू नये हे मला म्हणायचंय. तुम्ही महिला आयोगाला अध्यक्ष देऊ शकत नाही, तुम्ही बाल हक्क आयोगाला, आणि कोणी पण द्या, आमचं असं म्हणणं नाही का, हिला द्या का, जी तुम्हाला योग्य वाटते द्या, पण द्या.
बाल हक्क आयोगाला अध्यक्ष द्या, तुम्ही दिशा कायद्याचं म्हणलं होता, आता फेब्रुवारीमध्ये 7 बायका बघितलं तुम्ही कशा पद्धतीने जळाल्या, त्यांना जाळण्यात आलं, ते 14 तर निधन झालं. त्याच वेळेला तेलंगणाचा किस्सा झाला होता डॉक्टरचा, प्रियंका रेड्डीचा. आणि मग त्यावेळेला काय दाखवलं की चालले गृहमंत्री बसले, आता गाडीत बसले, आता एअरपोर्ट उतरले, कुठे गेले ऑफिसमध्ये बसले, निघाले, परत एअरपोर्टला आले, परत इकडे उतरले, आणि सगळे मीडियावाले की आता आम्ही दिशा कायदा आणणार आहोत. आई मग ते म्हणले कधी आणणार दिशा कायदा, म्हणून आता कोरोना लागला, आता विधिमंडळामध्ये की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दिशा कायद्यावर काहीतरी मतभेद आहे का, तुमची काय माहिती आहे? नाही, मी काय सभागृहाची सदस्य नाहीये, त्यामुळे मला त्याच्याबद्दल माहिती नाही. पण जी माहिती आम्ही घेत असतो त्याच्यामध्ये आजच्या तारखेला कुणाला दिशा कायद्याचं प्रारूप माहित नाहीये. पहिल्यांदा नीलम ताईंच्या पुढाकाराने पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासात एक दिवसाचं महिलांच्या अत्याचारावरचं सेशन झालं. एक दिवस झालं, 5 मार्च मला तारीख पण आठवते. खूप अपेक्षा होत्या माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांना की आता काहीतरी सॉलिड याच्यातून निघणार, अगेन कुछ भी नहीं हुआ. आणि जेव्हा दिशा कायद्याबद्दल बोलतो तेव्हा ते म्हणणार नाही अहो कोरोना आहे, आता घाई घिसाडी नाही, अहो रोज कॅबिनेट होत आहेत, दर आठवड्याला कॅबिनेट होत आहेत, दर आठवड्याला कॅबिनेटचे निर्णय होत आहेत, मग तुमच्यासाठी हा महत्वाचा मुद्दा नाही का, असा माझ्यासारखीला प्रश्न पडतोच ना. आज सगळं महाराष्ट्र बोंबलतोय, आज इतक्या घटना घडतात, पण लोकांनी जायचं कुठे आहे? 4,000 जास्त पेंडिंग आहेत केसेस महिला आयोगामध्ये. आणि अध्यक्ष असल्यावरती एक ती वेगळी गोष्ट असते, लोकांना जाता येतं, यंत्रणा कामाला लागते. आज असं झालंय की कोणी कुठं जावं आणि कोणाला विचारावं, बरं कोणी भेटत नाही हे विशेष आहे, हा एक आणखी महत्वाचा मुद्दा आहे. याच्यामध्ये अनेकदा तुम्ही महिला नेत्या म्हणून अनेकदा प्रश्न विचार, महिलांविषयी प्रश्न विचारता, पुढे नेतृत्व करता, पण असं काही राजकारणामध्ये काही अलिखित नियम आहे का, महिला नेत्यांनी केवळ महिला विषयांवरतीच बोललं पाहिजे? ती तुमचं म्हणजे इन जनरल किंवा एक व्यापक अशा हेतून जसा पुरुष नेता सगळ्या विषयावर बोलू शकतो, तसं महिला नेत्यांनी, निलंताई असेल, तुम्ही असाल, पत्रकार पण तुम्हाला केवळ महिलांविषयी प्रश्न विचारतात, तर हे जरा तुम्हाला कुठे खटकत नाही का की तुम्ही आम्हाला केवळ त्या पर्स्पेक्टिव्हनच का पाहतो? नाही, मला हे सांगते तुम्हाला की हे प्रत्येक पक्ष तुम्हाला देताना जाऊ तर केवळ महिलांचीच का देतो? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी महाराष्ट्राची महिला अध्यक्ष होते, त्यामुळे त्याच्या आधी मी मुंबईची अध्यक्ष होते, त्याच्यामुळे महिलांशी निगडीत जे प्रश्न आहेत ते सतत माझ्याकडे येत होते. दुसरी गोष्ट असं होतं की मला स्वतःला त्याच्यात इंटरेस्ट आहे, की मला माहिती आहे की माझा वर्ग म्हणजे महिला ज्या आहेत ना त्यांना आज खूप गरज आहे. माझ्या मी एकटी तर पुरेशी नाहीच आहे, माझ्यासारख्या हजारो सपोर्ट सिस्टीम राज्यात उभा राहायला पाहिजे. केलेले कायदे, त्यांचे हक्क, त्यांचे अधिकार, त्यांचं आरोग्य, त्यांचं शिक्षण याच्यावर प्रचंड काम करण्याची गरज आहे. मग मी जसं म्हटलं की GDP वर बोलणारे खूप एक्सपर्ट्स आहेत, बाकीच्या तुमच्या इरिगेशनवर बोलणारे खूप एक्सपर्ट्स आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरवर बोलणारे खूप एक्सपर्ट्स आहेत, पण महिलांमध्ये काम करणारा, विशेषतः ग्रामीणमध्ये काम करायला मला स्वतःला असं वाटतं की नाही, मला इथं गरज आहे माझी. त्यामुळे उगाच आपण मी चित्रा वाघमे जाऊन GDP वर बोललो म्हणजे हिला फार जास्त अक्कल आहे अशा समजुतीतली मी नाही आहे. तुमचा फोकस क्लिअर आहे? माझा फोकस अगदी क्लिअर आहे, आणि मला माहिती आहे की माझं पोटेन्शियल काय आहे, मी कुठं काम करू शकते. असं आहे की 10 ठिकाणी उगाच हात लावणार आणि एकही काम होणार नाही, त्याच्यापेक्षा फोकसली महिलांच्या सगळ्या प्रश्न म्हणजे तिच्या जन्मापासून तर सरणावर जाईपर्यंत जितक्या काही होतात तेव्हा तुमच्या पक्षाकडे राम कदमांना पाठवलं जातं, तर ते राम कदमांना पण लोक विचारतात, तर तुम्ही राम कदमांना काही सल्ला देता की नाही की जे तुम्ही जेव्हा राष्ट्रवादीमध्ये होता आणि ते भाजपमध्ये होते तेव्हा त्यांनी मुली उचलून आणण्याचा सल्ला तरुणांना दिलेला होता, तर या विषयावर राम कदमांचं तुम्ही काही प्रबोधन केलं की नाही? कसं झालं राजकारणामध्ये बरेच नेते विविध पक्षातले विवादित वक्तव्य करत असतात, पण त्यातले काही जे असतात ते सतत आपण जसं म्हणतो तसं राम कदमांच्या विरुद्ध आंदोलन केल्याचे खटले अजून माझ्यावर चालू आहे. मला हे सांगायचं तुम्हाला प्रश्न विचारला की राम कदमांचं तुम्ही जे नाही मी सांगते तुम्हाला की बऱ्याचदा ट्रोलिंग मध्ये किंवा अरे तुम्ही आता तिकडे गेला तसं त्यांनी ते त्यांचं काम करतात, मी माझं काम करते. मी भाजपमध्ये गेल्यानंतर सुद्धा पक्षातल्या मंडळींकडनं काही स्टेटमेंट गेल्या, त्यांना पण तिथं काय बोलायचं ते मी बोललेली आहे. त्याच्यामुळे मी भाजपमध्ये गेले म्हणून तिथं काही
कोणाचं झाकायचं किंवा असं कोणी तिथले कुठलेही नेते अशा पद्धतीचे सल्ले देत नाही. अरे आपले नेते चित्रातही तुम्ही लिहू नका असं आजपर्यंत मला कोणी बोललेलं नाही. त्याच्यामुळे जिथं जिथं चुकणार, जी जी भूमिका चुकीची वाटते त्या त्या ठिकाणी बोलणारच ना. परवा एक घटना तशी घडली, तुम्हाला आता आठवण असेल नसेल, ते कसं मी तुम्हाला म्हटलं की विवादित वक्तव्य हे बरेच नेते करत असतात पण हॅमर एक दोन नेत्यांवरती होत राहतं. राम कदम त्याच्यामधलं एक नाव आहे असं म्हटलं तर हरकत नाही. त्यांची बाकीची पण बाजू, आता मी होते राष्ट्रवादीमध्ये, राम कदम काय मला माहीत नव्हतं, मुंबईचे ते आमदार आहेत, पण त्यांची बाकीची दुसरी जी बाजू आहे, एक विवादित वाक्य जे ते म्हटले ते कुठल्या कॉन्टेक्स्ट मधून म्हटले, कसे म्हटले, काय म्हटले ते मला माहीत नाही. परंतु त्यांचं आता मी गेल्यानंतर जे मी काम पाहतीये तर ते काम मला असं वाटतं की एका लोकप्रतिनिधीने जे काम करायला हवं ते करतात. आज त्यांच्या मतदारसंघातलं मी काही फार गेलेली नाहीये, परंतु जे कार्यकर्त्यांकडनं किंवा तिथे राहणारे लोक ज्यांचा पॉलिटिक्सशी काही संबंध नाही त्यांच्याकडनं आलेली एक महत्वाची माहिती जी मला फार महत्वाची वाटली की कुठल्याही मतदारसंघामध्ये कोणीही मरण पावलं तर त्यांच्या अंत्यविधीपासून तर ते त्यांना 10 दिवस त्यांच्या सगळ्या परिवाराच्या जेवणाची किंवा बाकीची सगळी काही सुविधा असेल ती लोकप्रतिनिधीकडनं दिली जाते. हा एक मला फार चांगला भावलेला आहे. सुभाष देशमुख आमचे सोलापूरचे आमचे आमदार, अहो अन्नपूर्णा योजना चालवतात, रोज दिवसाला 500 लोकांना सिनियर सिटीजन्सना ते डबा देतात विनामूल्य त्यांच्या दारामध्ये नेऊन ज्यांना कोणीही पाहायला नाही 2 वेळेला. ही कामं खूप भारावणारी आहेत माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना. मला असं वाटतं की अरे असं हे काम होत आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधी चांगलं काम केल्याशिवाय तो राजकारण टिकू शकत नाही. पण जेव्हा अशी विधान मी कुठेच आहे, मी थोडस बघा त्यांनी काय विधान केलं त्याचं ते आजपर्यंत भोगतात हो आलं लक्षात. पण त्याच्यामुळे ते करत असलेल्या दुसऱ्या चांगल्या कामांना आपण डावलून चालणार नाही. राम कदम चांगलं काम करतायत त्यांच्या मतदारसंघात की काळ्या दळ, ऐका ना हे अगदी सत्य आहे. कारण हे तुम्ही मी कोण सांगणार आहे त्यांचे मतदारसंघ, जसं मी तुम्हाला सुभाष देशमुखांचं, मी खूप खूप म्हणजे खूप श्रीमंत नेते पाहिलेले आहेत मी, खूप असे काय आता तुम्हाला सांगू, मी अशी लोक बघितली आहेत. पण ही अशी जी कामं आहेत की सिनियर सिटीजन्सच्या मुखामध्ये 2 वेळेचं अन्न, काही आपला लाभेबंध त्यांच्याशी नाही. आणि ते फक्त मतदारसंघात नाही हे मला तुम्हाला आणखीन सांगायचं, पुण्यामध्ये सुद्धा त्यांची ती सिस्टीम चालू आहे. तर अशी काही जी कामं आहेत ना जी मनाला भावणारी आहेत एक कार्यकर्ता म्हणून. म्हणून नेहमी राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण थोडासा जर आपला फोकस किंवा आपला अँगल जर आपण बदलला नाही ना तर आपल्याला फक्त तेवढंच दिसतं जे झापड झटकायचं. ते झापडातली मी कार्यकर्ती नाही आहे, मला हे जे बाकीचे ज्या गोष्टी आहेत त्या माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. ओके, अनेकदा आपण आता सध्या सोशल मीडियामध्ये पाहतो की महिला नेत्यांना फार ट्रोलिंग केलेलं जातं आणि त्यांनी कोणतंही विधान केलं तरी तर ते हसण्यावर नेलं जातं किंवा अतिशय त्याला एक फार खालच्या दर्जावरती त्याला टीका केली जाते. याकडे तुम्ही कसं पाहता? नाही कसं आहे की सध्या ट्रोलिंग म्हणजे काय झालंय की ते आता आम्ही त्याच्या पलीकडे गेलो. पण मी एक गोष्ट मी पाहिली आहे की म्हणजे जी माझ्या लक्षात आली माझं ऑब्झर्वेशन मी तर फार सामान्य कुटुंबातली आहे, परंतु आता टोळ्या तयार केल्या गेल्या आहेत, त्याला पैसे दिले जातात अशी माहिती जे हे करतात त्यांच्याकडनं येते. कारण मी काय अरे हे का असं होत आहे, ते म्हणजे असं नाही येत आहे. म्हटलं काय आहे, ते म्हणले हे टोळ्या आहेत या 100 च्या 200 च्या 300 च्या. आता तुम्ही आणि 4 पैसे मला त्याच्याबद्दल माहिती नाही कारण ना मी कोणाला दिले ना मी कोणाकडनं घेतले. फक्त तुम्हाला मी एवढं सांगते की आज चित्रावाघ सरकारनाम्यावर येणार. माझ्याकडे स्क्रीनशॉट आहे, मी तुम्हाला दाखवू शकते की मग ती एक अशी टोळी असते की मी चला रे आज तिकडे असं म्हणजे असं पुढे फार घाणेरडं लिहिलेलं असतं जे मी मला बोलता नाही येणार. आणि मग ते कसं होतं की अशी टोळ धाडी सारखे सगळे पडतात. मग अगदी मी तर असतेच, माझा नवरा ज्याच्या तुम्हाला माहित आहे की ज्यांच्याबद्दलची केस झाली काही लोकांना माहित नाही, ओ सुटले का मग असं झालं का तसं झालं. म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना माझ्या नवऱ्याची इतकी काळजी, माझं मन नुसतं भरून येतं काय सांगू, म्हणजे माझे शब्दच नाही आहेत काय सांगू इतकं माझं मन भरून येतं. माझ्या मुलाबद्दल त्यांना हे माहीत नाही की हिला मुलगा आहे का मुलगी, काहीतरी ठोकत राहायचं. माझ्या अख्ख्या खानदानाचा उद्धार ऐका मला त्याच्याने कोणाच्या बापाला दाखवत नाही, त्याच्यामुळे मला काळीचाही फरक पडत नाही. मी तुम्हाला सांगत नाही या आणि माझ्याकडे बघा की मी काय करत नाही काय नाही. तुम्हाला तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम महाराष्ट्र सर्वाधिक दुसऱ्या ज्या महिला नेत्यांच्या पत्नी आहेत म्हणजे
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सर्वाधिक ट्रोल होतात महाराष्ट्रामध्ये, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल किंवा की खरोखरीच म्हणजे नेत्यांच्या पत्नीनं इतकं राजकीय मत आपलं खुलं व्यक्त करावं का? ते फडणवीसांना मुभा देतात त्यांनी अनेक मुलाखतीतून सांगितलेलं आहे की एक पत्नी म्हणून एक व्यक्ती म्हणून तिला तिचं त्यांनी त्यांना एक व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, पण त्याचा राजकीय फटका भाजपला देवेंद्र फडणवीसांना पण बसतो आणि त्या ट्रोल जास्त प्रमाणात होतात, तर याच्याकडे तुम्ही कसं पाहता आणि त्यांना तुम्ही काय सांगता? कोणाला फटका बसतो किंवा नाही बसत हे ज्यांना बसतो त्यांनी बोलावं, ते अजूनपर्यंत व्यक्त झालेले मला वाटत नाही. आणि मला असं वाटतं की जर अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे जर राज्यातल्या प्रत्येकाला लागू असेल, देशातल्या प्रत्येकाला लागू असेल, तर मग त्यांना काय नाही, त्यांची स्वतःची मत आहे, ते मांडतात. तुम्हाला आवडलं तर बघा, नाही आवडलं तर पुढे चला. आपल्याला काही वेलकम नाही केलं की सगळ्यांना आपलं गुरु कोपरं देऊन सांगितलं, ओ या या बघा मी काय ट्विट केलं, असं थोडी आहे. काय म्हटलं बघू नका, बघू नका. त्याची मत पुढे अशी होतात की त्या एका वरिष्ठ भाजप नेत्याच्या पत्नी आहेत, त्यामुळं त्यांच्या प्रत्येक मताला एक किंमत व्हॅल्यू आहे का आपण म्हणूया, ती व्हॅल्यू आहे. आणि त्या व्हॅल्यू दृष्टिकोनातून पाहिलं तर लोक त्यांना फॉलो करतात, टीका करतात, मग ते पण त्यांचं स्वातंत्र्य की त्यांना टीका करायची की नाही. पण मला असं वाटतं की भाजप किंवा भाजपमधल्या महिला नेत्या म्हणून तुम्ही त्यांच्या मतांकडे कसं पाहता की त्यांनी योग्यच आहे? मला जर कोण बोललं की चित्रा वाघ तुमचे ट्विट बरोबर नाहीत किंवा तुमच्या एफबीच्या पोस्ट बरोबर नाही, तर मला नाही आवडणार. तो माझा प्रश्न आहे, ते माझं एफबीचं अकाउंट आहे, ते माझं ट्विटरचं अकाउंट आहे. मी तुमच्या ट्विटरच्या अकाउंटवर येऊन काय लिहिते का? नाही. मला आवडतं, मी लिहिते. त्याचे मग काय परिणाम होतील ते बघायला मी माझी तयार असते. मग जसं माझं आहे तसंच त्यांचं पण आहे, त्यांचंच काय, प्रत्येकाचं आहे. मग आपण त्यांना वेगळ्या चष्म्यातून का पा? जर संविधानाने सगळ्यांना अधिकार दिला, त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्याची बायको काही वेगळी असू शकत नाही, ती पण एक स्त्री आहे, त्यांचं वेगळं आहे, ते ज्या पद्धतीने व्यक्त व्हायची त्यांची स्टाईल आहे, त्या होतं. आमची स्टाईल आहे, आम्ही होतो. त्याच्यामुळे आपण कोणाला काय सल्ले देणार? तुम्ही त्यांना आवडतं त्या करतात, आम्हाला आवडतं आम्ही करतो. आणि असे काही तुम्ही जसं म्हणलात की इथं फटके बसतात तिथं फटके बसतात, पण ज्यांची नावं तुम्ही घेतली ते काय कधी कुठे बोललेले नाही आहेत की बाबा यांच्या वक्तव्याचा आम्हाला फटका. हा प्रत्येकाचं व्यक्ती स्वातंत्र्य, आपण कसं बघू त्याच्यावरती या सगळ्या गोष्टी. आपल्याला चष्मा बदलण्याची गरज आहे कुठे साहेब. ओके, चष्मा लोकांनी आता ते ठरवतील लोक. खरं तुमचा सल्ला ज्यांना सल्ला द्यायला पाहिजे, तुम्ही त्यांना खरं सल्ला दिलेला नाही, तुम्ही लोकांना सल्ला कसा सल्ला देणार? सल्ला देण्याची आपल्या बघा प्रत्येकाला. मी तुम्हाला म्हटलं, मला जर कोणी सल्ला दिला, ओ चित्राबा तुम्ही ट्विटरवर हे लिहू नका, मला नाही चालणार. तर माझं आहे ते, मी बघेन. तसंच ते त्यांचं आहे, जो हमको अच्छा लगता है वो करते हैं, जो हमको अच्छा लगता है. तुम्ही पुण्यामध्ये आज आलेला आहात आणि तुम्ही जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होता तेव्हा रुपाली चाकणकर या तुमच्या एक काय सावलीसारख्या तुमच्या सोबत होत्या. नंतर तुमच्या दोघींचे पक्ष मार्ग वेगवेगळे झाले, पण तिकट टिप्पणी अदनाबंद सुरू असते, तर काय त्यांच्याकडे पुण्यात आल्यानंतर कधी जाणं येणं होतं किंवा काय संवाद होतो का? मी महाराष्ट्राचे अध्यक्ष होते, रुपाली पुण्याची त्यावेळेला शहर अध्यक्ष होते, आणि आमचं एक चांगलं टीमवर्क होतं, आजही आहे. आणि मी तर तसंच मानते, आजही राष्ट्रवादीच्या बऱ्याच जणी त्या संपर्कामध्ये आहेत. पक्षाच्या पलीकडे पण एक बॉन्डिंग असतं, पण आता ती त्या पदावरती आहे, कदाचित तिला त्याची गरज वाटत असेल म्हणून ती बोलतही असेल. आधी सुरुवातीला मी म्हणायची बोललं पाहिजे, तिला सांगितलं सुद्धा एकदा, म्हणजे सांगितलं म्हणजे घरी जाऊन कानात नाही सांगितलं, वाहिनीवरच झालं होतं. बोललं पाहिजे, तुमच्यावर जास्त बोलतात, बोलू दे ना. तिला प्रसिद्धी मिळत असेल, तिला गरज आहे या सगळ्या गोष्टींची, पण माझ्यावर जर बोलली तर तुम्ही नाही का हेडलाईन करणार? आणखीन ती काय प्रियंका गांधींना बोलणार का, सोनिया गांधींना बोलणार का, यशोमतीताईंना बोलणार का? तर कोण यांची प्रभाव चांगलं ना. माझ्यामुळे जर तिची प्रसिद्धी होत असेल तर त्याच्यासारखं चांगलं काहीच नाही. आणि मला आवडेल, कारण त्यांना आत्तापर्यंत प्रमोटच करत आणले. ज्या 5 वर्षात माझ्या हाताखाली होत्या त्या सगळ्यांना प्रमोट करायचंच काम केलं, हे तुम्ही तिला कधीही विचारू शकता. आणि राजकारणाच्या पलीकडे मैत्री असते हो, म्हणजे मी ती मानते. त्याच्यामुळे ती आजारी पडली, मला वाईट वाटलं की चांगलं काम करते, धडपडीची आहे. आणि ज्यावेळेला इथे सुद्धा पुण्याची अध्यक्ष असताना तिच्या विरोधात बरीच लोक होती, पण मी अध्यक्ष म्हणून तिच्या बरोबर ठाम होते. आता ती हे मान्य करेल नाही मान्य करेल तो तिचा प्रश्न आहे, पण मी माझ्या कॉन्शियसने मला माहिती आहे की जी तीच नाही राज्यातल्या माझ्या सगळ्या जिल्ह्याच्या अध्यक्ष किंवा शहरांच्या अध्यक्ष होत्या, एक बॉन्ड आहे. आता मी पिंपरी चिंचवडला गेले, तिथे आमची नगरसेविका आहे, ती राष्ट्रवादीची नगरसेविका आहे, तिचे वडील मारले, मी तिच्याकडे गेले. मी ना असं अरे बापरे राष्ट्रवादीची कसं जाऊ दे, नाही त्याच्या पलीकडे आमची मैत्री आहे ना. तर हा तुमचा मैत्रीचा धागा असाच फुलत राहो. तुम्ही सरकारनाम्यामध्ये आलात, अतिशय मनमोकळीपणे उत्तर दिली, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सरकारनाम्याचे की आपण मला इथं बोलवलं आणि छानपैकी शाळाच घेतली. मी माझ्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. थँक्यू.